पनवेल शहरातील धूतपापेश्वर कारखाना परिसरात असलेल्या नागरिकांना होणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्याचा भार हा 8 इंचाच्या पाईपलाईनवर पडत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. त्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे धूतपापेश्वर कारखाना ते दगडी शाळेपर्यंत 7,85,413 रुपयांच्या 8 इंचाची पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन झाले. पनवेल परिसरात अनेक वाडे अस्तित्वात होते. कालांतराने शहरीकरणामुळे सदर वाड्यांचे रूपांतरण विविध सोसायट्यांमध्ये झाले. परिणामी लोकसंख्या देखील वाढली, परंतु एवढ्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा योग्य मुबलक प्रमाणात होत नसून महात्मा फुले रस्त्यावर धूतपापेश्वर ते दगडी शाळा एवढ्या पट्ट्यात होणारा पाणी पुरवठा अपुरा आहे. सदर पट्ट्यात पिण्याच्या पाण्याच्या 8 आणि 6 इंचाच्या 2 पाईपलाईन्स आहेत. कोविड काळात सदर भागातील 6 इंचाच्या पाईपलाईन मध्ये ड्रोनेज पाणी मिसळले गेले, त्यामुळे ती 6 इंचाची लाईन पूर्णपणे बंद करून पूर्ण भार हा 8 इंच लाईनवर टाकावा लागला. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक 19 मधील धूतपापेश्वर कारखाना ते दगडी शाळा येथे 8 इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी 7,85,413 रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामामुळे CJ मुनोत नगर, ए विंग ते जी विंग, आदित्य विहार सोसायटी, मंगल कलश सोसायटी, श्री स्वामी समर्थ सोसायटी, श्री सदन सोसायटी आणि नव्याने होऊ घातलेली गुरु आशिष सोसायटी या सर्व सोसायट्यांना होणारा पाण्याचा त्रास कायमचा संपुष्टात येणार आहे. या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, नंदा ओझे, शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, बूथ अध्यक्ष सुशांत पाटणकर, सोहन जोशी, तन्मय पटवर्धन, आदिती ओझे, महेंद्र गोडबोले, प्रशांत शेट्टी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की ह्या पूर्ण परिसरामध्ये पूर्वी वेगवेगळे वाडे होते, कौलारू घरं होती, जिथे एक एक कुटुंब राहत होतं आणि कालांतराने नागरिकीकरण झालं आणि त्या प्रत्येक वाड्याचं रूपांतर मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये झालं, ज्यांच्यामध्ये अनेक विंग्स पण वेगवेगळ्या तयार झाल्या. आणि जितकी संख्या जर एक असेल तर त्याच्या चौपट लोकसंख्या आजच्या दिवसाला ती वाढलेली आहे. पूर्वीच्या काळी जुन्या लोकसंख्येप्रमाणे पाण्याची सोय केलेली होती, पण आजच्या नागरिकीकरणामुळे जिथे लोकसंख्या वाढली आहे तर त्यासाठी अपुरा पाणी पुरवठा या परिसरामध्ये होत होता. कोविड काळामध्ये आपल्या महात्मा फुले रोडवरती 2 पाईपलाईन्स उपस्थित होत्या, 1 8 इंचाची आणि 1 6 इंचाची. पण त्या 6 इंचाच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचं पाणी मिसळीत झाल्यामुळे आपल्याला ती पाईपलाईन पूर्णपणे बंद करायला लागली आणि त्या 6 इंच कनेक्शन्सवरती लाईन्सवरचे सगळे कनेक्शन्स हे आपल्याला 8 इंची लाईनवरती शिफ्ट करायला लागले. त्यामुळे श्री सदन सोसायटी असेल, मंगल कलर, स्वामी समर्थ सोसायटी असेल, आदित्य विहार, सीजे मुनोतनगरसारखी 7 विंग्सची सोसायटी, मागे पुरुषोत्तम सदन, गोविंद आनंद आणि रिडेव्हलपमेंटला गेलेली गुरु अशी सोसायटी, या सगळ्या सोसायट्यांचा भार हा फक्त एका पाईपलाईनवरती आला. त्यामुळे इथल्या नागरिकांना पाण्याची खूप समस्या तोंड द्यायला लागत होतं आणि याच्यासाठी आपल्या पनवेलचे माजी सभागृह नेते माननीय परेशदा ठाकूर आणि आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याचा पाठपुरावा केला आणि प्रभाग क्रमांक 19 सर्व नगरसेवकांसह आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि आज आपला धूतपापेश्वर कारखाना ते दगडी शाळेपर्यंत आपण ही 8 इंचाची पाईपलाईन टाकणार आहोत, जेणेकरून या सगळ्या एरियामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक विंगला कुठल्याही प्रकारचा पाण्याची समस्येला तोंड द्यावं लागणार नाही, अशी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने इथे मी ग्वाही देते.